महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी. तर भगतसिंह कोश्यारी राज्यपाल पदावरून पायउतार झाल्यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी चांगलीच टीका केली आहे. महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांना आधीच काढायला हवं होतं, ते आमच्यावर का लादले गेले होते असा प्रश्न अनुत्तरित असल्याचं आदित्य म्हणाले. जिथे महाराष्ट्राचा अपमान होत आहे तिथे मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत अशी टीकाही त्यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान असेल, महात्मा ज्योतिबा फुलेंचा असेल, महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा अपमान असेल आणि अशा राज्यपालांना काल बदललं गेलं. खरं तर हे राज्यपाल आधीच काढले गेले पाहिजे होते, कारण ही सतत महाराष्ट्राच्या जनतेची मागणी होती. काल अनेक 10-12 राज्यपालांची बदली झाली, त्यांची पण झाली. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आमच्यावर काय लादले गेले होते, महाराष्ट्राचा अपमान सतत का होत होता यांच्यासाठी, हा एक मोठा प्रश्न राहतो. त्यांनी तो अजूनही अनुत्तरित आहे. महाराष्ट्रामध्ये गोल्डन गँग कार्यरत आहे, लवकरच या गोल्डन गँगचा पर्दाफाश करणार आहोत असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय. तर दिल्लीची हस्तक असलेली व्यक्ती मुख्यमंत्रीपदी बसवल्यामुळे महाराष्ट्राची अधोगती सुरू आहे अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली. राहुल गांधींना हक्कभंग नोटीस बजावण्याचं कोणतंही कारण नव्हतं असं देखील राऊत म्हणाले. ज्या गोल्डन गँगचं कॅम्प काम महाराष्ट्रात चालू आहे त्याला सोनेरी टोळी म्हटलं पाहिजे. सोनेरी टोळी, त्या सोनेरी टोळीचं काम कशा पद्धतीनं सुरू आहे, मंत्रालयात, मंत्र्यांच्या बंगल्यांवर, बाहेर काही ठिकाणी, अनेक असे विषय आहेत ते हळूहळू मी समोर आणेन. आता मी बोलत नाही या विषयावर. काही ठराव निर्माण करू शकतो मी त्यांच्या ठरावासंदर्भातल्या भागाशी मी काही गोष्टी वाचल्या पाहिल्या. 150 काय ते 450 सुद्धा आकडा देऊ शकतात. पण मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, अशा अनेक महानगरपालिका जिथे शिवसेनेची सत्ता होती त्या पुन्हा शिवसेनेच्याच भगव्या झेंड्याखाली विजयी होतील याच्याविषयी आमच्या मनात अजिबात शंका नाही. राहुल गांधी यांना नोटीस बजावण्याचं काही कारण नाही. लोकसभेमध्ये त्यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत एका उद्योगपती संदर्भात, त्या उद्योगपतीशी प्रधानमंत्र्यांबरोबर असलेल्या संबंधाबाबत त्या प्रश्नाचं उत्तर प्रधानमंत्र्यांना द्यायला हवं होतं. संधी त्यांना प्राप्त झाली होती. खरं म्हणजे हक्कभंग प्रधानमंत्र्यांनी केलेला आहे. हा पलायनवाद आहे, हा कळपुटेपणा आहे. आणि तुम्ही लोकसभा नियमांचा आणि संसदेच्या नियमांचा आधार घेऊन संसद सदस्यांना नोटिसा पाठवताय, यालाच हुकुमशाही म्हणतात. संजय राऊतांना भाजपचे नेते